सागरी दुर्ग बांधण्याची जी वेगवेगळ्या टेक्निक्स वापरलेले आहेत, तुम्ही कधी कुलाब्याला गेलाय का? अलिबागचा कुलाबा किल्ल्यात गेलात ना? तर कुलाबा किल्ल्यात दगडांची जी रचना बघाल, तर दगड मोठमोठे दगड एकमेकांवर फक्त रचलेले आहेत, त्यांना कुठलाच सांधा टाकलेला नाहीये. बऱ्याच ठिकाणी डायरेक्ट समुद्राला, समुद्राच्या लाटांचा वेग कमी करणं, मारा कमी करण्यासाठी ते दगड लावलेले आहेत. पद्मदुर्गात बघाल ना, तर पद्मदुर्गात हे जे वापरले आहेत पुन्हा वापरलेलं आहे. ह्याच्यावर ना वर्षाचे बाराही महिने पाण्याचा मारा होत असतो, खाऱ्या पाण्याचा वारा. त्या माऱ्यामध्ये इथला दगड आतमध्ये गेलाय, म्हणजे जवळजवळ चार चार पाच पाच इंच दगड आतमध्ये गेलाय, पण चुना आतमध्ये गेलेला नाही. एक क्युरिंग प्रोसेस जी म्हणतात या इंजिनिअरिंग मध्ये, आपण कॉन्क्रीटचे रस्ते बनवतो किंवा स्लॅब बनवतो, त्याच्यावर पाणी ओतात, पाणी ओतत राहतात. कॉन्क्रीटचं क्युरिंग काहीतरी साडेपाच सहा दिवस लागतात व्हायला, पूर्ण साडेपाच सहा दिवसात कॉन्क्रीट पूर्ण होतं. साडेपाच सहा दिवस त्याच्यावर पाणी आता हे साचवून ठेवतात. तसं चुन्याची क्युरिंग व्हायला खूप वर्ष जातात, आणि ही वर्ष झाल्यानंतर चुना फुटत नाही. आता याला तर दगडाने फोडायला गेला तर दगडाने फुटत नाही, दगड झिजला बाजूचा. खऱ्या पाण्याच्या वाऱ्यामुळे दगड झिजून आतमध्ये गेला, पण ह्याच्यावर जी रिएक्शन झाली ती पॉझिटिव्ह झाली, आणि ते अजूनही चुना मजबूत होत गेला. तर चुना अजूनही बाहेर आलेला बघायला मिळतो.